ह्या लहानशा विसवा उपरांत प्रत्येक फाट तुमका सगळ्यांक येवकार पळोवया मुखावेल्यो खबरो। विनय अराना आयोजित मिसेस वेस्ट इंडिया 2020 सीजन 3 ह्या सौंदर्यवती सर्तीची निमाणी फेरी माजोर्डा मडगांव हांगा जाली। ह्या सर्तीचे आयोजन खास करून लग्न जाल्ल्या बायलां खातीर केल्ले। सर्तीत लागी लागी 47 सौंदर्यवतींनी वांटो घेतिल्लो। हे सर्तक गोंय, गुजरात आनी महाराष्ट्रांतल्यान आयिल्ले। महिला सशक्तीकरण हो ह्या सर्ती फाटलो उद्देश आशिल्लो। ह्या वेळार उलयताना मुखेल सोयरे आयुष मंत्री श्रीपाद नायक हांणी सांगले की हो कार्यक्रम पळोवन महिला आत्मनिर्भर जाल्या हाचे समाधान जाले आनी हांव तांचे अभिनंदन करतां अशें सांगले। कार्यक्रम घडटाले परंतु ह्या संस्थेन म्हाका दिसता की अशें तरेन जो कार्यक्रम दवरलो की ज्यो मॅरीड ज्यो लग्न जाल्ल्यो ज्यो काही आमच्यो भयणी आसात, महिला आसात, तांकां फुडें काडून अशे तरेचो शो जो कितें आसा तो फिनाले आज ऑर्गनायज केल्लो आसा। एक बरी गोश्ट आहा की ज्यो घरांत काम करपी महिला, मॅरीड महिला अशे तरेचो शो करप म्हणल्यार तेच्यात एक वेगळे तरेचे एक हें आमकां दिसता। आनी त्यामुळे हांव सगळ्यांक अभिनंदन करतां की ह्यो भगिनी ज्यो आसात त्यो आपलें घर सोडून अशे तरेचे कार्यक्रमाक दोन पावलां फुडें येयल्ले आसात। आज सरकार अशें हांकां ते स्वताच्या पांयाचेर उबें रावपाचें जें काही काम आसा तें सरकार करता। महिला आनी प्रोत्साहन दिवपाचें काम जें आसा तें आनी ह्या निमित्तान खुबश्यो महिला ह्यो आत्मनिर्भर जातल्यो, स्वताच्या पांयाचेर उबी जातल्यो आनी तांकां एक कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स आशिल्लो तो कॉन्फिडन्स तांकां मेळटलो अशें म्हाका दिसता। असल्या कार्यावळींनी सर्तक बरेच असतात असो म्हजो अनुभव आसा अशें एंकर अमन महूस करणे आता हांव तो बहुत ही बढ़िया पैजेंट्स होते हैं, कंटेस्टेंट्स बहुत बढ़िया होते हैं। उसके अलावा जिस तरह से यहाँ पे लोगों के साथ कनेक्टिविटी होती है, जिस तरह के लोग यहाँ मिलते हैं वो बहुत ही काबिले तारीफ है। तो मेरी तरफ से शुभकामनाएं काल और अंजना को एंड डीवा पैजेंट्स को, और मैं यही उम्मीद करता हूँ कि आगे भी हमारा रिश्ता जो है बहुत ही बढ़िया रहे और बहुत हम आगे जाके बहुत सारा काम एक साथ देखें। श्रीमती राधिका जहागीरदार हांणी ह्या वेळार उलयताना सांगले की महिलांक आत्मनिर्भर करपाक ह्या कार्यावळीचे आयोजन झाले। लग्न झालेल्या बायकांसाठी आहे आणि सगळ्या आर्टिस्टसाठी आहे। त्याचं नाव आहे मिसेस वेस्ट इंडिया, एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया, आणि हे दिवा पॅजंटने ऑर्गनाईज केलेलं आहे। या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही भरपूर लग्न झालेल्या बायकांना ज्या घरी आहेत किंवा ज्या जॉब करतात त्यांना एक प्लॅटफॉर्म दिलं जातं की ज्याच्यातनं तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवू शकता, ज्याच्यातनं तुम्ही सगळीकडे पुढे येऊ शकता। आणि ही खूपच छान अपॉर्च्युनिटी आहे सगळ्या बायकांसाठी आणि मला फारच छान वाटतं की मी आज इथे गेस्ट म्हणून आहे।